नमस्कार, आज आहे आमच्या अलास्का ट्रिपचा तिसरा दिवस. आज आम्ही अँकरेज या सिटीमधून एका बसने जाणार आहोत व्हीटीआरला. ही बस राईड अराउंड 1.5 तासाची होती. आज इथे खूप पाऊस आणि थंडी होती. तसंही अलास्का समरमध्ये सुद्धा थंडच असतं. व्हीटीआरमधून निघणार आहे आमची 7 दिवसांची क्रूज. पाऊस चालू होता त्यामुळे मला बाहेरून जास्त शूटिंग करता आलं नाही, पण जेव्हा वेदर चांगलं असेल तेव्हा मी क्रूज बाहेरून कशी आहे हे नक्की दाखवेन. पहिला दिवस क्रूज एक्सप्लोअर करण्यातच गेला. या क्रूज प्रचंड मोठ्या असतात आणि पहिल्या दिवशी खूप कन्फ्युजिंग वाटतं, कुठे जायचंय कसं जायचंय काहीच कळत नाही. तसंही वेदर खराब होतं तर आम्ही सगळी क्रूज फिरून घेतली. ही आहे आमची रूम पुढच्या 7 दिवसांसाठी. क्रूजवरच्या रूम खूप छोट्या असतात. इथे सिंगल 4 बेड आहेत, छोटंसं बाथरूम आहे. जसं की मी म्हणाली, सगळं छोटं छोटंच असतं, बाथरूम पण छोटंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्रूजवर ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं फ्री आणि अनलिमिटेड असतं. ही क्रूज आतून कशी आहे हे मी दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.